नमस्कार मित्रांनो, आपल्या खाद्यभ्रमंतीच्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. आत्ता मी आहे चाकण शिक्रापूर रोडवरती. एक भारी हॉटेल आहे जे की ज्याचं नाव आहे गारवा. चाकणपासून 10 किलोमीटर लांब हे गारवा हॉटेल आहे आणि त्यांची स्पेशलिटी म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. आपण आतमध्ये जाऊन बघू आता नक्की आपला ट्राय काय करायचं आहे, कारण स्पेशलिटी तर यांची सगळ्यामध्येच आहे, पण याच्यामध्ये पण स्पेशल काय काय आहे हे आपण आतमध्ये जाऊन पाहू. हा गारवाचा बोर्ड आहे व्हेज नॉनव्हेज, आणि हा जातो आहे हा चाकण शिक्रापूर रोड आहे. आणि इकडनं आलो चाकणवरनं 10 किलोमीटर इथं, आणि पुढं 500 मीटरवरती गेल्यावरती आळंदी फाटा लागतो, तिथनं पुढं जायला. आणि पार्किंगचा काही इशू नाही आहे, पार्किंगसाठी खूप मोठी जागा यांच्याकडं राखीव आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे यांनी ठेवलेलं ही बैलगाड्याची जे काय बैलगाडा आहे, इथं दोन बैल आणि गाडा. मित्रांनो, हे बघताय बैलांची जोडी आणि गाडा. मस्त लुक केला यांनी पहिल्या सुरुवातीलाच इथं. मित्रांनो, तुम्ही बघताय हे लुक पा, लुक एकदम भारी बनवलंय. लाकडामध्येच आहे आणि इथं सिटिंग आहे, त्यांची आतमध्ये पण सिटिंग आहे, पण इथं फॅमिलीसाठी सिटिंग आहे इथं, आणि इथं आतमध्ये पण आहे. आणि इथं म्हणजे एकदम भारी सिटिंग जर पाहिली ना, सिटिंग जाऊन दाखवतो तुम्हाला सिटिंग. हा एक नंबर सिटिंग, म्हणजे लाकडाचे सगळे काही तयार केलेले आणि एकदम प्रीमियम फील येतो आहे पूर्ण याच्यात. मित्रांनो, आपल्या पुढं ह्या हॉटेलचे म्हणजे अनेक मालक आहेत, त्यातले एक मालक आहेत इथं. तर तुमचं नाव काय? अक्षयजीत पवार. आणि आपल्या हॉटेलवरती स्पेशलिटी काय, कोणते कोणते जेवणाची स्पेशलिटी? चिकन मालवणी मच्छी. हां हां हां. मटन मालवणी मटन मध्ये चिकन. व्हेजमध्ये गारा स्पेशल प्लेट आहे आमची स्पेशल. आणि नॉन व्हेज मध्ये चिकन मालवणी मटन मालवणी मच्छी हे स्पेशल. गारवाचे टायमिंग काय आहेत, ओपन व्हायचे आणि बंद व्हायचे? सकाळी 11 ते संध्याकाळी 11:30-12 वाजेपर्यंत चालू असतं. आणि बंद कधी असतं हॉटेल? बंद नाही, रोज चालू असतो. मित्रांनो, गारवाचे जे रेस्टॉरंट आहे त्याच्या किचनमध्ये आलेलं आहे. किचनमध्ये जर बघितलं तर स्वच्छता पा, जशी बाहेर स्वच्छता होती सिटिंगसाठी तशीच किचनमध्ये स्वच्छता आहे. आणि इथं शेफ बनवतात त्यांचे. काय बनवतो दादा? मालवणी. चिकन मालवणी. हां. पहिलं काय टाकलं आपण? चिकन बॉईल. चिकन बॉईल. नंतर कांदा फ्राय केला. नंतर लाल मिरची, कढी पत्ता. हे सगळे मसाले आहेत. हा हे सगळे मसाले. ते पाणी ओतलं ते पण चिकनचंच पाणी ओतलं? हा चिकन. कसं तिखट असतं जणजणीत? एवढं पण नाही, मीडियम असतं. तिखट पाहिजे तर तिखट, मीडियम पाहिजे तर मीडियम. जसं सांगाल तसं ऑर्डर. हा हा. काय हंडी येते का? प्लेट पण येते ना? प्लेट पण येते, हंडी पण येते. हाफ हंडी, फुल हंडी. आता काय ही प्लेट बनते का? हाफ हंडी बनते. हाफ हंडी. त्याच्यात काय ग्रेव्ही घेतली? हा ग्रेव्ही. ही ग्रेव्ही कशाला असते? टोमॅटो, कांदा, कांदा, काजू कणी, मगज सगळ्यांचं मिक्स करून. हा टोमॅटो नाही टाकत अजिबात. लागली फार मोठे मित्रांनो, म्हणजे विदाऊट टोमॅटो ग्रेव्ही असते. टोमॅटो टाकतच नाही अजिबात, म्हणजे जे काय आंबटपण आहे ते येणार नाही. तिखट तिखट लागणार. मी ते सुक झालं मालवणीच आणि हे आता ग्रेव्ही रसा. हे दोन मिळून मालवणी स्पेशल मिळतं चिकन. आता काय बनवतोय दादा? गारवा स्पेशल डिश प्युअर व्हेजवाली. हा प्युअर ग्रेव्ही त्यांनी सांगितलं मित्रांनो सेमच आहे.
आणि मसाले जरा वेगवेगळे पडत असतात. हां मसाले दोन्ही याच्यात वेगवेगळे मसाले असतात. हां व्हेज मध्ये व्हेज टाकत नॉन व्हेज बटर गेलं. म्हणजे कोणत्याच ग्रेव्हीला तुम्ही टोमॅटो बनवता? अजिबात टोमॅटो नाही वापरत. एकदम थिक असते गारवा स्पेशल. इथली स्पेशलिटी काय माहिती का मित्रांनो, मी किचनच्या जरा दुसऱ्या साईडला आलो आहे. ते इथली म्हणजे जे काही स्वच्छता आहे जी किचनमध्ये आपण बघितली ते महत्त्वाचं आहे. म्हणजे बाहेर ढाबा स्टाईल मिळते ठीक आहे, म्हणजे प्रत्येक याच्यावरती ढाबा स्टाईल मिळते, चव मिळते चांगली, पण आतलं किचन कसं असतं कसं नसतं आपल्याला माहीत नसतं. पण हे किचन दाखवलं एकदम स्वच्छ, म्हणजे अजिबात थोडी पण अशी घाण दिसणार नाही का इकडं तिकडं. बघा इथलं आता त्यांचं दुसरं किचन आहे, काही काही तर त्यांच्या किचनमध्ये येऊन पण देत नाही. पण हे बघा यांनी ना पूर्ण कटिंगचं ठेवलेलं आहे इथं, जे काही काकडी असेल टोमॅटो असेल आणि एकदम स्वच्छता ठेवलेली आहे. बघतोय कुठंच म्हणजे जास्त अशी घाणच दिसणार नाही कुठं. आणि त्यांचा मेन एरिया म्हणजे हा जे की शेफ आहेत इकडं आपले, त्यांनी आपल्याला भाजी दाखवली मागाशी ती. आणि हे बघा एकदम स्वच्छ किचन, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आपण काय काय वेळेस काय करतो का हायजीनसाठी एक्स्ट्रा पैसे पे करतो, हे करतो, लांब जातो कधी कधी जेवायला. तर चाकणच्या जवळ असेल आणि जर हायजीन पाहिजे असेल ना गारवाला नक्की या. आता पाहू आपण पुढं कोणती डिश बनतीये. आता इथं तंदूरचं सेक्शन आहे आपला, काय काय आपल्याकडे? दादा रोटी, बटर रोटी, बटर नान, आलू पराठा, पराठा पण, आलू पराठा, पनीर पराठा. मटन मालवणी थोडं थोडंसं तिकट बनव, लय नका बनव, तिखट आवडतो मला. जमलं गेले मसाले त्यांचे. हे जे माझ्या मागचं बघताय हे फॅमिलीसाठीचे सिटिंग एरिया आहे त्यांचा. आणि त्यांनी मला आता सांगितलं की त्यांनी आता एवढ्यातच हे पूर्ण केलेलं आहे. आणि संध्याकाळी मी म्हणत होतो संध्याकाळी, पण संध्याकाळी काय होतं एकदम गर्दी असती आणि बसायला पण जागा नसते, लोक वेटिंगला असतात. त्यामुळे मी दुपारी आलो आहे, तुम्हाला कोणच दिसत नसेल, हे दुपारी आहे पण एकदम तुफान गर्दी असते इथं. आता टेस्टिंगचा टाईम आहे, माझा फेवरेट टाईम, आता टेस्टिंग करू. मित्रांनो आपली ऑर्डर जी दिलेली ती आपल्या पुढं आलेली आहे. मटन मालवणी आहे इथं, त्याचा रस्सा पण द्या ग्रेव्ही दिलेली आहे. आणि इथं त्यांचं स्पेशल व्हेज आहे, व्हेजमध्ये म्हटलं आपण एक ट्राय करू काय नक्की. त्यांचा गारवा स्पेशल नक्की कशी चव येते बघू. आपल्याकडे नान आलं आहे, रोटी पण आहे बटर रोटी. तर असेच जर आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि काही सजेशन असतील, अजून कोणत्या हॉटेल्सचे सजेशन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. तर तिथं आपण नक्की ट्राय जाऊन तिथलं फूड ट्राय करू. इथलं जे काही ॲम्बियन्स आहे बाहेरचा त्यांनी तर आधीच म्हणजे भरून टाकलं यांनी, इतकं भारी वाटतं आहे, इतकं भारी आहे इथं. सगळ्यात आता टेस्ट करायची सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले व्हेज आपण ट्राय करू. मसाला पापड काय आपण दाखवत नाही कारण ते नॉर्मलच असतं सगळीकडं, सेमच टाईप असते. व्हेज त्यांचा जे काही गारवा स्पेशल आहे, स्पेशल काय याच्यामध्ये आपण पाहू ही बाईट. ते प्रॉपर ढाबा स्टाईलचं जे फूड असतं ना त्याचा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी बटर टाकलंय, बटरचा थोडं थोडा फ्लेवर येते, थोडं थोडं असं म्हणजे जे क्रिमी क्रिमी फ्लेवर असतो ना जरा बटरचा फ्लेवर येतो तो पण आहे. आणि सगळ्या भाज्यांचं मिक्समध्ये असल्यामुळं सगळ्या भाज्यांचं ऑब्व्हियसली येणार. भारी आहे ही, म्हणजे जी प्रॉपर ढाबा स्टाईल असतं ना तशीवाली भाजी ही. आता वेळ आहे त्यांची मटन खायची, जे स्पेशल आहे इथलं. आता तोंडाला फार पाणी येते, मला नीट बोलतं पण येत नाही. आपण त्यांचं मटन स्पेशल मटन खाऊ. तर ह्या प्लेटमध्ये बघा, प्लेटमध्ये गार्निशिंग बघा, यांची गार्निशिंग एक नंबर आहे. वरनं अंडं घेसून टाकले त्यांनी आणि आतमध्ये सुकं ग्रेव्हीचं मटन आहे सुकं. आणि त्यांची ग्रेव्ही ही मालवणी स्पेशल मालवणी ग्रेव्ही. सगळ्यात पहिलं काय ट्राय करायचं, फिश ट्राय करतो यांचा. आहा एकदम म्हणजे जे प्रॉपर आहे ना कुक झालेलं, ते कुक झालेलं मटन आहे एकदम भारी.
हिची बाईट घेऊ. त्यांनी सांगितलं ना टोमॅटो नाही याच्यामध्ये, असं आंबट पण नाही ना, थोडंसं तिखट पण आहे आणि यांचा मसाल्यांचा फ्लेवर आहे फक्त. सुका असल्यामुळे फक्त मसाल्यांचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये असं भरभरून. भारी आहे हे, भारी आहे. आणि आता नान ट्राय केलं आपण, आता रोटी ट्राय करू त्यांच्या ग्रेव्हीबरोबर. हे बघा ग्रेव्ही, ग्रेव्ही बघितलं ना एकदम ठीक आहे, म्हणजे लय पातळ रस्सा नाही आणि लय घट्ट पण नाही, मीडियमवाली ग्रेव्ही आहे. एकदम भारी आहे. म्हणजे हे दोन पदार्थ होते जे ढाबा स्टाईल वाटत होते, प्रॉपर ढाबा स्टाईल. मसाल्यांचा फ्लेवर जास्त करून मसाल्यांचा, बाकीचा जास्त फ्लेवर येतच नाही कोणता. आणि कांद्याचा फ्लेवर येतो याच्यामध्ये, याची चव प्युअर मालवणीचं कसा मसाला असतो तशा प्रकारात एक एक टेस्ट येते. आणि त्याचा वास पण मालवणीसारखा वास येतोय. यांचं एक खासियत पण आहे, बरेचशा जागी मी बघितलं तेलकट जास्त असतं, मला जास्त तेलकट नाही आवडत. पण याच्यामध्ये ना आपल्याला बाहेर असं तेल आलेलं नाही जसं दिसत, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडंफार हेल्दी पण आहे, म्हणजे बाहेर गेलो म्हणजे सगळं जण हेल्दी खायला पाहिजे असं नाही ना. तर ही टेस्ट एकदम भारी वाटली. आता पूर्ण हे संपवतो आणि मग आपण भेटू. तर मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं, जेवण संपवलं सगळं आणि इतकं चांगलं जेवण होतं. जर तुम्ही चाकण शिक्रापूर हायवेवरती जर प्रवास करत असाल तर नक्की एकदा व्हिजिट द्या गारवाला. एकदा व्हिजिट केल्यावरती तुम्ही परत परत याल, गॅरंटी. जास्त काही तिकट नव्हतं असं, पण मीडियम स्पायसेस आणि सगळा मसालेदार असा ढाबा स्टाईल जेवण होतं. तर आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आपल्याला. बाकी भेटू दुसऱ्या चांगल्या एका कंटेंटसोबत. तोपर्यंत बाय बाय.